नगरचे माजी आमदार अनिल बेनके यांच्यावर 2 दिवसांपूर्वी ॲडव्होकेट अमर अळूरकर यांनी गंभीर अशी टीका केली होती। या टीकेला प्रतिउत्तर देतेवेळी माजी आमदार अनिल बेनके यांनी ॲडव्होकेट अमर अळूरकर यांना आयत्या बिळात नागोबा म्हणत अशी वैयक्तिक चर्चा करणे बंद करावे असे सांगून ते पुढे म्हणाले की मी आमदार असताना मराठा समाजाला तुम्ही काय केला असा प्रश्न विचारण्याचा तुम्हाला नैतिक हक्क नाही, कारण ज्यावेळी मी आमदार होतो त्यावेळी मराठा समाजाचेच महापौर उपमहापौर एवढेच नसून बुडाचे चेअरमनही मराठा केला आहे, तेही इतर भाषेला विश्वासात घेऊनच करण्यात आले आहे। एवढेच नसून क्षत्रिय मराठा परिषद बद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही, कारण आपण क्षत्रिय मराठा परिषदचा सदस्य देखील होऊ शकला नाही, असे असताना 8 वर्षात काय केले हे बोलणे कितपत योग्य आहे असे ते म्हणाले। एक दिवसामागे सन्माननीय अमर अळूरकरांनी मीडियामध्ये एक स्टेटमेंट दिली होती, तसं बघितलं तर मी वैयक्तिक कधीही कुणावर टीका करत नाही आणि आजपर्यंत कुणावर टीका केलेली नाही, पण वैयक्तिक टीका केल्यानंतर मी मात्र त बसत नाही। म्हणून आज तुम्हाला सर्वांना मिळून या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी मी इथं आलो। 2 मुद्दे त्यांनी अमर अळूरकरांनी मांडले, एक म्हणजे तुम्ही आमदार असताना मराठा समाजासाठी काय केला, दुसरी गोष्ट क्षत्रिय मराठा परिषदमध्ये असताना 8 वर्ष काय केला, त्याचबरोबर 3 कोटी भरतो म्हणून सांगितलं ते भरला नाही। मला वाटतंय अमर अळूरकर हे वकील आहेत, पहिल्यांदा क्षत्रिय मराठा परिषदबद्दल बोलायला त्यांना अधिकार नाही का, म्हणजे त्या क्षत्रिय मराठा परिषदमध्ये त्यांनी मेंबर व्हायला तयार नाही। जेव्हा जेव्हा आम्ही बोलवायला जातो तर या क्षत्रिय मराठा परिषदच्या राड्या मला घेऊ नका, राड्यात घेऊ नका म्हणणारे म्हटल्यानंतर अमर अळूरकर, याचा अर्थ असा आहे तुम्हाला क्षत्रिय मराठा परिषदमध्ये येऊन सेवा पण करायची नाही, त्याच्याबद्दल माहितीही घ्यायची नाही, पण त्याबद्दल तुम्हाला बोलायला काहीही अधिकार नाही। तरी पण तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी इथं आलो आहे। एकच प्रश्न विचारायचा आहे, आजपर्यंत तुम्ही मराठा समाजासाठी काय केलाय? 1 रुपया जर तुम्ही कुठे देणगी दिला असेल तर मला दाखवावी, काही तुम्ही सांगताय ते ऐकायला तयार आहे। 1 रुपया कुठल्या विद्यार्थ्याला 1 रुपया कधी दिला असेल, कुठल्या विद्यार्थ्याला 1 रुपयाचं बक्षीस दिला असेल तुम्ही सांगावं, मग तुम्हाला अधिकार आहे की मी तुम्ही काय केला म्हणून। विशेष करून क्षत्रिय मराठा परिषदबद्दल बोलायचं असलं, ज्या ज्यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं जातं आहे त्याचा पुरा खर्च 1,10,000 रुपये मी दरवर्षी करतो, तुम्ही कुणी 1 रुपया देत नाही, मी स्वतःचा खर्च करतो आमदार असताना किंवा आमदार नसताना, दोन्ही वेळा मीच करत आलो आहे, आणि तुम्ही किती पैसे दिला हे मी तुम्हाला आव्हान करतो तुम्ही जनतेसमोर मांडावं। दुसरी गोष्ट अशी आहे, आजपर्यंत तुम्ही काय केला हे महत्त्वाचं नाही, पण जेव्हा तुमच्यासमोर फुकटचा माईक आला म्हणून बोलण्यात काय अर्थ नाही। जरा तुमचा चेहरा आरशासमोर बघा, तो आरशा तुमचा चेहरा तुम्हाला सांगेल तुम्ही कोण आहे, म्हणजे तुम्ही आयत्या बिळात नागोबा आहे हा तुमचा चेहरा सांगतोय। मी आमदार असताना मराठा समाजासाठी काय केलं म्हटल्यानंतर एकच सांगतो, पहिला महापौर जो झाला ह्यावेळी उपमहापौर झाले हे मीच केलेले आहेत। बुडा अध्यक्ष जेव्हा अवकाश मिळाला तर बुडा अध्यक्ष मराठ्याचा मीच केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष करतानाही आम्हीच मराठ्याचं केलं आहे, पण दुसऱ्या पक्षाला पण आम्ही दुसऱ्या धर्माला किंवा जातीच्या किंवा भाषेच्या लोकांना अन्याय न करता हे केलं आहे, हे मी सांगतो मुद्दा। तिसरी गोष्ट अशी आहे, ज्यावेळी क्षत्रिय मराठा परिषदच्या जागेच्या केसीस चालू होत्या, एक दिवस तरी तुम्ही कोर्टामध्ये आमच्यातर्फे म्हणणं तुमचं कधी मांडलंय काय? तुम्हाला बोलवायला गेल्यानंतर कोर्टात येत नव्हता तुम्ही, आजही कोर्टमध्ये त्या जागेबद्दल केस चालू आहे, कधी तुम्ही आलाय? दुसऱ्या वकिलांना देऊन, हन्नूरकर वकिलांना देऊन ही आम्ही केस लढून जिंकलेली होती, आणि आता अपील चालू आहे, त्यामध्ये ते हजर होऊन तुम्ही आमच्यातर्फे केस लढवा आणि आम्हाला जिंकून द्या। तिसरी गोष्ट आहे, जेव्हा ही लीज संपायला आली 2004 साली, तेव्हा सन्माननीय अमर अळूरकरचे वडील किसनराव अळूरकर हे अध्यक्ष होते, त्यावेळी 2004 साली ह्याची लीज संपलेली आहे, पण मी काय अध्यक्ष नव्हतो किंवा आमदार नव्हतो, पण त्यावेळेपासून ही जागा परत मिळावी हा कब्जा जाऊ नये म्हणून प्रयत्न केला मीच माणूस आहे आणि जनतेला माहिती आहे।
पोलीस आले, कॉर्पोरेशनवाले आले, पण कधीही कब्जा त्यांच्या हातात जाला दिलेला नाही। तुम्ही कधी जागेवर आलाय? ही जागा वाचवायसाठी तुम्ही कधी आलाय काय? मी एक मध्ये 8 दिवसांमागे एक बोललेलो होता की 2,70,000 रुपये जे हे चलन आहे हे मी स्वतः भरणार म्हणून सांगितलं, 3 कोटी नव्हे। आणि हे 2,70,000 रुपये अजून का भरले नाहीत म्हणजे हे जास्ती झालेले आहेत, त्याचं मी दुसरं चलन करून त्याचं 2,33,000 करून घेतलेलं आहे। हे समाजाचे पैसे आणि माझे पैसे वाचवायचा माझा प्रयत्न आहे आणि हे चलन मीच भरणार। आणि तुम्हाला अमर अळूकर तुम्हाला विचारतो, तुम्ही किती दान देणार मला आता सांगा? ह्या समाजासाठी तुम्ही किती, मी हे भरतो पैसे, नंतरचं बांधकाम करताना तुम्ही किती दान देणार? किती विद्यार्थ्यांना तुम्ही याच्यापुढे शिष्यवृत्ती देणार? ही तुम्ही मला, तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही जाहीररित्या सांगावं। तुमच्या घरापर्यंत आम्ही येऊन वर्गणीत घेऊन जातो आणि समाजासाठी काय नाही काहीतरी करतो। म्हणून म्हटलं, आयत्या वेळात नागोबा होऊन चर्चा करणं बंद करा। आणि मला सगळ्यांच्या कुंडल्या माहिती आहेत, उगाचं माझ्यावर वैयक्तिक टीका करण्याच्या अगोदर पक्षाचं किंवा संघटनेवर टीका करा। माझ्यावर टीका केल्याने ते अशी उत्तर तुम्हाला मिळणार। एकूणच जरा शाने होऊन बोला, माईक पुढे मिळाला म्हणून कुठे फुकटची पब्लिसिटी मिळायची ही तुम्हाला मिळणार नाही। पूर्ण बेळगावातली जनता तुम्हालाही जाणते आणि तुमच्या 2-3 कार्यकर्त्यांना पण जाणून असून येत्या काळामध्ये तुमच्याकडनं मला एक आश्वासन पाहिजे, तुम्ही जनतेसाठी काय करणार, विद्यार्थ्यांसाठी काय करणार आणि क्षत्रिय मराठा परिषदेची जी बिल्डिंग आहे तो उभी होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही काय देणार ते तुम्ही सांगावं, हे तुम्हाला जाहीररित्या आव्हान आहे। माझ्यावर आरोप करायचं कारण, मी परवा दिवशी एक स्टेटमेंट दिली होती की मराठा समाजाच्या लोकांना तुम्ही या राजकारणात ओढू नका। मी कुणाला वैयक्तिक बोललो नाही, मी कुठल्याही पक्षाच्या बाबतीत बोललो नाही, मी माझ्या पक्षाच्याही लोकांना बोललो त्याच्यामध्ये। मी तुम्ही का बोलालाय त्यांनी का बोललेलं नाही, कारण मला पण वाईट वाटत आहे की आमच्या पक्षाचं कुठल्याही असू देत मराठा समाजामध्ये ह्या घाणीत का ओढताय? आत्ता का आठवण येते तुम्हाला समाजाची? कुणीही बोलायचं नाही त्याच्याबद्दल। मराठा सक्षम आहे, मराठा हा कट्टर हिंदुत्व आहे हे जगाला माहिती आहे। तुम्ही ह्या मराठा समाजाला तुमच्या स्वार्थासाठी कुणीही ह्या राजकारणात ओढू नये, ही अजून पण तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे। त्यांनी बी काढायचं नाही, तुझ्यावर अन्याय झाला असेल तर तू वेगळं बोलायचं, तुम्ही बोला का बोलताय बाबा? चौकशी चालली, चौकशी होईल, कुणीही बोलायचं नाही। समाजाला कुणीही मराठा समाजाला गृहीत धरू नये, मीही धरत नाही। मी एक क्षत्रिय मराठा परिषदेचा अध्यक्ष आहे। पूर्ण फुकटचे माईक मिळाले म्हणून कुणावरही वैयक्तिक आरोप करणे सोडून द्या, अन्यथा तुम्ही मराठा समाजासाठी काय केलात हे दाखवून द्या, असे आव्हानही माजी आमदार अनिल बेनके यांनी केले आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।